नमस्कार, मी पूजा पावसकर. हॅलो कोल्हापूरमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आणि आज आपल्याबरोबर आहेत आकाश कोरगावकर. आकाश, हॅलो, वेलकम टू दिस शो. हाय पूजा. सो फर्स्ट ऑफ ऑल, आयन मॅन आहेत आपल्याबरोबर. तर आकाश, मला एक गोष्ट सांग. दॅट वॉज अ बिग कॉम्पिटिशन इन युअर लाईफ, ओके? तर तुला इन्स्पिरेशन कशी मिळाली त्या कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट करायला, आणि कसा होता तुझा प्रवास सगळं आम्हाला सांग. लहानपणापासून मला एक्सरसाईजची आवड आहे. लाईक माझ्या फॅमिलीमध्ये जुनं सगळेजण यु नो हेल्थ आणि हेल्थ कॉन्शियस आहेत खूप. लहानपणापासून मी आधीपासून बॅडमिंटन, त्यानंतर मग कॉलेजमध्ये बॉडी बिल्डिंग असे बरेच स्पोर्ट्स केले. सो वेन वी स्टार्टेड विथ द रगेज सह्याद्री रेस, आम्ही जी कोल्हापूरमध्ये स्टार्ट केली होती, आय गेस आता ही 2010 एक बेंगलोरचा एक आयर्न मॅन आला होता, दीपांकर पॉल म्हणून. मग त्याच्याकडून मला कन्सेप्ट कळला की आयर्न मॅन अशी एक मोठी रेस होती. मग त्याच्याआधी मी बरेच MTB हिमाचल, म्हणजे हिमाचलमध्ये 7 दिवसाची रेस होती, सायकलिंगची रेस. त्यानंतर ॲडव्हेंचर रेस ही पुण्यात Enduro 3 होती, त्यामध्ये आम्ही इंडियात. मग मी बऱ्यापैकी जे चॅलेंजेस, एक्स्ट्रीम चॅलेंज होती इंडियातले, ते मी पूर्ण क्रॉस केले होते. सो आय फाउंड दिस व्हेरी चॅलेंजिंग. सो आय स्टार्टेड विथ द प्रिपरेशन अँड येस. सो बेसिकली तुझे इन्स्पिरेशन म्हणजे तो आयन मॅन होता, आणि त्याला बघून तुला वाटलं की आय शुड ऑल्सो पार्टिसिपेट. कन्सेप्ट वॉज व्हेरी चॅलेंजिंग. कन्सेप्ट म्हणजे होता की समथिंग, इट वॉज लाईक व्हेरी एक्स्ट्रीम. त्याच्या आधी तू किती एक्सरसाइज करायचं, किंवा तुझं यु नो हाऊ वॉज युअर लाईफ, म्हणजे तू त्यासाठीच होतास, यू आर अथलीट स्कूल टाइम्स पासून की कसं होतं? नाही, हां, स्कूलमध्ये मी बॅडमिंटन खेळलो, स्टेट लेवल पर्यंत खेळलो. त्यानंतर मग रनिंग रेस वगैरे? नाही नाही, रनिंग सायकलिंग हा काही म्हणजे कुठल्याच एजेंडामध्ये नव्हता. देन कॉलेजमध्ये थोडंसं बॉडी बिल्डिंग तर केलं तिथे. त्यानंतर मग जसं मी MIT शिकायला गेलो, त्यानंतर 2-3 वर्ष मी पूर्ण स्पोर्ट्समध्ये, म्हणजे स्पोर्ट्स फिटनेस काहीच कॉन्टॅक्ट काहीच नव्हता लांबपर्यंत. देन आय डीड अ जॉब इन HDFC बँक आफ्टर द MBA. त्यानंतर मग परत कोल्हापुरात आलो. मग आय स्टार्टेड विथ द रेग्युलर फिटनेस. मग हळूहळू जसे मी स्पोर्ट्स करत, छोटे छोटे इव्हेंट्स करत गेलो, म्हणजे पुण्याची रेसेस तिकडे तिकडे, मग त्यात मला ती परत टेस्ट डेव्हलप झाली. मग आय स्टार्टेड विथ द सायकलिंग, म्हणजे ॲज अ फ्रेशर किंवा एक ॲज एक आवड म्हणून चालू केली. मग हळूहळू मग जसे मला बाहेरच्या रेसेसमध्ये नंबर्स भेटायला लागले, मला ती टेस्ट डेव्हलप झाली. ओके, व्हेरी नाईस. म्हणजे बघा, त्याचा तसा प्लॅन नव्हता काही, बट इट हॅपन्ड. सो तुमच्या लाईफमध्ये सुद्धा तसं काही होऊ शकतं. बट यु नो आकाश, आजकाल कसं आहे की खूप लोकांना इंटरेस्ट असते या फील्डमध्ये, ओके, टू गो टू ऑलिम्पिक स्पोर्ट्समध्ये, अथलीट्समध्ये. पण त्यांची मॉम डॅड यु नो द मेंटॅलिटीज की इंजिनिअरिंग करायचं आहे, डॉक्टर करायचं आहे, यु नो ऑल दिस, हे आपली परंपरा झाली आहे. तर तुला काय वाटतं, म्हणजे त्या पॅरेंट्सनी आता थोडीशी मेंटॅलिटी चेंज करायला पाहिजे की काय करायला पाहिजे? नाही, आता स्पोर्ट्समध्ये तर खूप कॉम्पिटिशन आहे, आणि ॲज अ पेरेंट ते पण त्यांच्या हिशोबानं बरोबर असतात. यु नो दे वॉन्ट, एव्हरीबडी वॉन्ट्स की त्यांच्या मुलाचं फ्युचर सिक्युअर राहावं. मग स्पोर्ट्समध्ये ठीक आहे, आता अपॉर्च्युनिटी चांगले येत आहेत इथे, आणि आता बऱ्यापैकी लाईक लोकांना स्पोर्ट्समध्ये करिअर आता आहे, म्हणजे बरेच इन्व्हेस्टर्स पण स्पोर्ट्समध्ये इन्व्हेस्ट करतात. त्यामुळं स्पोर्ट्समध्ये आता बरेच लाईक अपॉर्च्युनिटी, आणि आता ॲज अ स्पोर्ट्स म्हणून व्हॉट आय एम सेईंग, तुमचं जॉब किंवा ॲज अ प्रोफेशन तुम्ही ॲक्सेप्ट करू शकता. आणि ॲज अ ॲथलीट झालं असं म्हणजे त्यालाच हे नाही, तर तुम्ही ॲज अ कोचिंगमध्ये जाऊ शकता. त्यानंतर विनून डायट रिलेटेड काउन्सिलिंग आहेत, इंजरी रिलेटेड काउन्सिलिंग्स आहेत, बरेच आहे. त्यामुळे तुम्ही त्यात आता ॲज अ पॅशन किंवा तुमची पॅशन तुम्ही ॲज अ प्रोफेशनमध्ये कन्वर्ट करू शकता. आणि नॉट नेसेसरी ॲज अन ॲथलीट, जसं तू म्हटलं की व्हेरियस त्यामध्ये ऑप्शन्ससुद्धा आहेत करिअरसाठी. आणि मला सांग की यु नो आता एक्सरसाइज, यु नो एक्सरसाइज इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर लाईफ, सगळ्यांसाठीच खूप इम्पॉर्टंट आहे. बट आजकाल रुटीन इज व्हेरी बिझी, सगळ्यांचं शेड्यूल फिक्स असतात, ऑफिस असतं, घरी येज अँड TV बघून त्याच्यानंतर व्हॉट दे डू इज दे गो टू स्लीप, ओके? तर या सगळ्यामध्ये व्हॉट डू यू थिंक की एक्सरसाइज किती प्रमाणात करायला पाहिजे, अँड व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ एक्सरसाइज इन अर लाईफ्स? नाही, आजकालच्या कॉम्पिटेटिव्ह वर्ल्डमध्ये यु नो सगळ्याच लोकांचं शेड्यूल खूप बिझी झालं आहे. बट आय वॉज सजेस्ट लाईक हेल्थ इज वेल्थ. जर तुम्ही खूप पैसे कमवला आणि तुमच्याकडे ते शरीर नसलं, मग तुम्ही त्या वेल्थचा उपयोगही करू शकणार नाही. सो आय वॉज सजेस्ट की हाफ एन आवर तुम्ही नक्कीच काढू शकता. जर तुमचे विल पॉवर आहे ते नक्कीच 100% हाफ एन आवर तुम्ही काढू शकता. आणि असं नाही की यु नो तुम्हाला रनिंगच करायला पाहिजे किंवा स्विमिंग, तुम्हाला जो आवडता तो स्पोर्ट्स करा. तुम्ही गो फॉर झुंबा डान्सला जाऊ शकता, जिमला जाऊ शकता, बॅडमिंटन खेळू शकता. सो बेसिक आहे की तुम्ही अर्धा तास एक्सरसाईजसाठी काढा, आणि त्याचबरोबर थोडे जे गुड हॅबिट्स आहेत लाईक विथ रिस्पेक्ट टू डायट, किंवा बाईक 2-3 तासाला थोडं खाणं, किंवा थोडंसं रात्री संध्याकाळनंतर कार्बोहायड्रेटचा इंटेक्स कमी होणं, हे जे बेसिक तुम्ही छोटेसे तुम्ही जर पाळला, तर 100% तुमचे शरीर एक चांगली हेल्थ तुमची राहील कायमसाठी. ऑब्विसली. सो आकाशच्या व्ह्यूनी अर्धा तास तरी नक्कीच तुम्हाला कळायला पाहिजे. आय एम शुअर तुमच्याकडे तेवढा वेळ असेल, आणि बरेच गप्पा मारायचे आहेत आकाशबरोबर. तोपर्यंत तुम्ही छोटासा ब्रेक घ्या, भेटूया आपण SPN Digital वर.
गायन वादन नृत्य आणि चित्र सर्व काही एकाच कार्यक्रमात मी आणि कलाकार SPN डिजिटल वाहिनीवर दर गुरुवारी सायंकाळी 7 वाजता आणि पुनः प्रक्षेपण दर रविवारी सायंकाळी 7 वाजता. तुमच्या फेवरेट हिरो हिरोईन म्युझिक डायरेक्टर सिंगर्स आणि आर्टिस्टच्या टॉप 20 सॉंग्स ऐका फक्त SPN म्युझिक टॉप 20 मध्ये. दर रविवारी सकाळी 10:30 आणि रिपीट टेलिकास्ट दर मंगळवार आणि शुक्रवार संध्याकाळी 7 वाजता फक्त SPN डिजिटलवर. जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल हेल्थ, एस्ट्रॉलॉजी, करिअर, वास्तुशास्त्र आणि फॅशनबद्दल तर पहा हॅलो कोल्हापूर दर बुधवारी 7 वाजता आणि रिपीट टेलिकास्ट दर सोमवार आणि शनिवार संध्याकाळी 7 वाजता फक्त SPN डिजिटलवर. ब्रेकनंतर हॅलो कोल्हापूरमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आपल्याबरोबर आहेत आकाश कोरगावकर आणि ते फिटनेसबद्दल आपल्याला बरेच गाईडलाईन्स देतात इथे. सो आकाश, टेल मी ओल्ड पीपल, ओके, ज्यांना अशा कॉम्पिटिशन्समध्ये पार्टिसिपेट करायचं आहे लाईक आय मॅन, ओके, तर त्यांच्यासाठी काय गाईडलाईन्स असेल, म्हणजे त्यांनी आधी काय यु नो तयारी करायला पाहिजे आणि त्याच्यानंतर कसा प्रवास असतो आणि टू बी अ विनर, ओके, तुझ्यापेक्षा जास्त छान असं गाईडन्स कोणच देऊ शकणार नाही त्यांना. आय मॅन किंवा हे बाकीची कुठली मॅरेथॉन जे कॉम्पिटिशन आहे, पहिला तुम्ही मेंटली तयार व्हायला लागतं आणि इट्स लाईक की तुम्ही जेव्हा मेंटली तयार होता तुम्ही हाफ द बॅटल तुम्ही तिथे जिंकला असता. त्यामुळे इट्स ऑल अबाउट हा. आता मी पण मॅरेथॉन पळतो किंवा आम्ही आयर्नमॅन करतो, पहिला जेव्हा मॅरेथॉन 42 किलोमीटरची असती, पहिला 3-4 किलोमीटर पळाल्यावर आमच्या पण इथे दुखतं छोटंसं, ते सगळ्यांनाच दुखतं. पण त्यानंतर तुम्ही तो कंटिन्यूअस जो ट्रान्स पकडता, त्यानंतर इट्स ऑल अबाउट या विल पॉवर. आणि कोणीही म्हणजे आयर्नमॅनचा कन्सेप्ट हा पूर्ण माइंड यु नो माइंड गेम आहे हा. कोणीही आयर्नमॅन करू शकतो, त्याने हार्डली एक तास, एक वर्ष, दीड वर्ष त्याने जर डेडिकेटली दिलं प्रॅक्टिससाठी तो कोणीही आयर्नमॅन करू शकतो. फक्त हा विल पॉवर असणं खूप महत्त्वाचं आहे. आणि मी तर म्हणेन क्या फिजिकलवर हा मेंटल गेम जास्त आहे. अँड थ्रू युअर रगेडियन ग्रुप तू बरेच असे म्हणजे युअर मेकिंग कोल्हापूर फिट, ओके, तर तू असे बरेच ॲडव्हेंचरस स्पोर्ट्स किंवा यु नो मॅरेथॉन्स, वॉकेथॉन्स वगैरे करतोस, तर त्याच्या पाठीमागे एक्झॅक्टली तुझं काय हेतू आहे? माझा प्राईम मोटिव हाच आहे की कोल्हापूरचं फिटनेस कल्चर डेव्हलप करायचं आणि कोल्हापूरच्या लोकांनीही पण चांगलं ॲक्सेप्ट केलं हे नवीन कन्सेप्ट. आणि जसं आम्ही ऑब्स्टॅकल रेस, रगेस सहद्री रेस, त्यानंतर आता जो कोल्हापूर मॅरेथॉन झाला, जो 6,000 पार्टिसिपंट्स बाहेर होते, जे कोल्हापूरच्या लोकांनी पण चांगलं वेलकम केलं आहे नवीन कन्सेप्टनं. आणि जो आमचा तो जे खेळ होतं, आमचं प्राईम मोटिव होतं की कोल्हापूरचं फिटनेस कल्चर डेव्हलप करायचं, हे सक्सेसफुल आमच्यासाठी झालं आहे. जो ऑल इंडिया बाहेर इंटरनॅशनल पार्टिसिपंटसुद्धा कोल्हापूरमध्ये येतात आपल्या मॅरेथॉन्स आणि हे खेळण्यासाठी, दिस इज समथिंग व्हेरी प्राईड फॉर अस. आणि नक्कीच आम्ही इंडियातले एक वन ऑफ द बिगेस्ट प्लेअर हू आम्ही स्पोर्ट्स आणि ह्याच्यामध्ये ऑब्विसली. सो जाता जाताना एक शेवटचा प्रश्न म्हणजे आकाश, व्हॉट इज युअर रुटीन, म्हणजे एक डेली मंत्रा तुझा फॉर फिटनेस काय आहे, म्हणजे तुझा डे कसा स्टार्ट होतो, व्हॉट ऑल यू फॉलो? माझं सकाळी उठलं की लाईक गरम पाणी घेतलं, त्यानंतर जिमच्या आधी थोडेसे ड्रायफ्रूट्स फ्रूट्स खाल्ले, त्यानंतर जिम करून आलं, जिम नंतर थोडंसं म्हणजे जिम माझं साधन 8:30 पण आवडतं, 9 आलं की मग माझं 10 ते 12 मी पेट पंपवर असतो. मी बेसिक हे करतो की 2-3 तासाला थोडं थोडं खाण्याचं इंटेक करून माझ्या मिल्सांनी डिवाईड करतो. दॅट इज अ व्हेरी हेल्दी हॅबिट. मी सगळ्यांना रिक्वेस्ट करतो की तो फॉलो करा आणि तुम्हाला नक्कीच एका महिन्यात रिझल्ट येत जातील. त्यानंतर मग जे मी डायटवर शक्यतो जास्त कॉन्सन्ट होतो. आता मी कोल्हापूरची आणि यांची टेंडन्सी बघितली, लोक एक्सरसाइज करतात बट ते डायटवर एवढं फॉलो करत नाही. थोडं डायट फॉलो केलं इज गुड. आणि मग बाकी मग दुपारी 2:00 जेवण झालं की मग परत 3:00 परत ऑफिस आलो, मग 3 ते 8 8:30 पण ऑफिस आणि संध्याकाळचा टाइम फॅमिली अँड फ्रेंड्स बरोबर. सो आय एन्जॉय लाईफ. व्हेरी नाईस. सो थँक्यू सो मच आकाश फॉर शेअरिंग सच ब्युटिफुल एक्सपिरियन्सेस. आणि नक्कीच तुम्ही बघितला टू स्टे फिट आणि हेल्थ इज वेल्थ, ऑब्विसली त्याच्यापेक्षा जास्त काहीच नाही आहे, तर तुम्ही सुद्धा तुमची स्वतःची काळजी घ्या. आणि हॅलो कोल्हापूरमध्ये मी पूजा पावसकर तुम्हा सर्वांचा निरोप घेते. धन्यवाद.